नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी येथे एम फार्मसी जर तुम्हाला फार्मास्युटिकल ॲनालिसिस या स्पेशलायझेशनमध्ये करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागतात तर मित्रांनो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सर्वात पहिला क्रमांक येतो आय सी टी माटुंगा मुंबई यू डी सिटी ज्यालाच म्हणतात म्हणजेच युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी नेक्स्ट येतं पुना कॉलेज ऑफ फार्मसी पुणे हे रन केलं जातं भारतीय विद्यापीठ डीम टू युनिव्हर्सिटीने व नेक्स्ट आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे कॉलेज सो वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस कॉलेज आहे सो नक्कीच येथे मेरिट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर कॉलेजेस बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी जर तुम्ही पाहायला गेलात तर हे कॉलेज फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल एज्युकेशन यामधला गॅप कुठेतरी कमी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलं होतं सो so, या कॉलेजमध्ये जास्त भर दिला जातो तो, तो प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सो so, नक्कीच हे कॉलेज तुम्हाला हेल्प करेल टू गॅ ग्रॅब अ गुड प्लेसमेंट सो so, चला तर आपण डिस्कस करूया कॅटेगरी वाईज मेरिट किती आहे सो फ तुमचा एक पहिला डाऊट मी क्लिअर करू इच्छितो की जर तुम्हाला कोणत्याही गव्हर्मेंट कॉलेज किंवा असे प्रेस्टिजियस कॉलेज लाईक बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अनेक जण म्हणतात की तुम्हाला जी पॅट क्वालिफिकेशन लागतंच बट हे आ, अप टू अ एक्स्टेंड ट्रू आहे बट समटाईम त्याला अपवाद असतात तर या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकत राहा नेक्स्ट तुम्हाला कळेल मी काय म्हणतो आहे ते फर्स्ट चला तर पाहूया कास्ट वाईज मेरिट जर तुमची कास्ट जनरल असेल तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट जी पॅट रँक अराऊंड पाचशे ऐंशी लागते जर तुमची कास्ट ओ बी सी असेल तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट जी पॅट रँक सोळाशे साठच्या आसपास लागते जर तुमची कॅटेगरी एस सी असेल तर दोन हजार एन टी असेल तर तीन हजार ए सी बी सी असेल तर सोळाशे सत्तर आणि ई डब्ल्यू एस असेल तर दहा हजार सो so, मित्रांनो तुम्ही चकित झाला असेल की डब्ल्यू एसला एवढी रँक दहा हजारपर्यंत ॲक्सेप्टेबल का आहे सो so, पहिली गोष्ट आहे की ई डब्ल्यू एससाठी अगदी कमी लिमिटेड कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलं होतं व यावेळेस यावेळेस ही कंडिशन इवन वर्स्ट होईल की डब्ल्यू एस कॅन्डिडेट मिळणार नाहीत बिकॉज लास्ट टाईम जी बॅटला ॲप्लाय करताना तिथे ई डब्ल्यू एस हा ऑप्शन नव्हता म्हणजेच ॲडमिशन वेळेस ज्यांच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट अवेलेबल होतं आणि ॲप्लाय केलं होतं बट दिस टाईम कंडिशन खूप वेगळी आहे तुम्ही ज्यावेळेस जीपॅटचा फॉर्म भरला त्यावेळेसच तुम्ही डब्ल्यू एस ही कॅटेगरी चूज केली होती त्यामुळे जीपॅटची देखील अगदी कमीवर आलेली आहे सो so, जर तुमची कॅटेगरी ई डब्ल्यू एस असेल तर तुम्ही नक्कीच या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकता इवन इफ यू हैव वेरी लो मार्क्स सो बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स